आपण तिसऱ्या स्टेपकडे वळूया. तिसरी स्टेप आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. काल आपण जे काळ होते ते काळांचे प्रकार आणि उपप्रकार अभ्यासल्यानंतर पुढच्या तिसऱ्या स्टेपकडे वळूया. तिसरी स्टेप आहे साधा वर्तमान काळ, त्याला इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात, एसपीटी. एसपीटी सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याची जी रचना असते स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स, या स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स किंवा त्याला तुम्ही फॉर्म्युला असं म्हणतात, स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स अशी असते एस प्लस व्ही प्लस ओ, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. एस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग या ठिकाणी हे जे वाक्य असतं त्या वाक्याची रचना असते ती जातो जाते जातात. मी बाजारात जातो, मी बाजारातून येतो, मी अभ्यास करतो, मी अभ्यास करते, आम्ही अभ्यास करतो, अशा पद्धतीची रचना या साध्या वर्तमान काळाच्या वाक्यांची असते. तर ह्या ठिकाणी वाक्यात कर्ता कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं आणि त्याच्यानंतर कर्म घ्यायचं. मग या ठिकाणी कर्त्यानंतर क्रियापदाला कधी कधी यस यस आणि यस प्रत्यय लागतो किंवा लागतो जेव्हा वाक्याचं काय तृतीय पुरुषी एकवचनी असते त्यावेळेला. तर मित्रांनो तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे घ्यावा, तर आता इकडे पहा वचन नंबर्स सिंग्युलर, सिंग्युलर नंबर आणि प्युरल नंबर एकवचन अनेकवचन. एकवचन अनेकवचन सिंग्युलर नंबर प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन, द्वितीय पुरुष सेकंड पर्सन, तृतीय पुरुष थर्ड पर्सन. मित्रांनो जेव्हा या ठिकाणी कर्ता क्रियापद कर्म, पण या ठिकाणी क्रियापदाला यस यस प्रत्यय लागतो केव्हा लागतो, तर ज्या वेळेला वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल. तर तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते कोणकोणते असतात, तर प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आय असतो आणि प्रथम पुरुषी अनेकवचनी कर्ता वी असतो, द्वितीय पुरुषी एकवचनी करता यू असतो, द्वितीय पुरुषी अनेकवचनी करता सुद्धा यू असतो, तृतीय पुरुषी एकवचनी करते ही सी आणि इट असतात, आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी करते दे असतात. या ठिकाणी ज्या वेळेला आय जो असतो आय, त्यावेळेला ज्यावेळेला आपण जो बोलतो जो बोलतो त्याला फर्स्ट पर्सन असं म्हणतात, ज्याला उद्देशून बोलतो आपण त्याला सेकंड पर्सन म्हणतात, आणि ज्याच्या विषयी बोलतो तिसऱ्या व्यक्तीचा आपण उल्लेख करतो, प्राण्याचा उल्लेख करतो, त्यावेळेला आपण तृतीय पुरुषी एकवचनी करता वापरतो. मग ज्या वेळेला साध्या वर्तमान काळामध्ये वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल, तृतीय पुरुषी एकवचनी असेल, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन सिंग्युलर नंबर इज आय, फर्स्ट पर्सन प्लुरल नंबर इज मी, सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर इज यू, सेकंड पर्सन प्लुरल नंबर इज यू, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आर ही सी ई, अँड थर्ड पर्सन प्लुरल नंबर इज दे. जेव्हा वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतो त्यावेळेला त्या ठिकाणी येणारं जे क्रियापद असतं कर्त्यानंतर, त्या कर्त्यानंतर येणाऱ्या क्रियापदाला यस यस आणि आय एस प्रत्यय जोडावं. आता या ठिकाणी पहा, मी वाक्य लिहिलंय कर्ता आय आहे, गेट आय गेट अप मी उठतो, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग मी सकाळी लवकर उठतो, आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर मी एक ग्लास पाणी पितो, देन आय डू सम योगासनास मी काही योगासन करतो, आय रीड न्यूज पेपर मी वर्तमानपत्र वाचतो, आय डिस्कस माय प्रॉब्लेम्स ऑफ स्टडीज माझ्या अभ्यासाच्या समस्या ज्या आहेत त्या अभ्यासाच्या समस्यांशी मी चर्चा करतो, कोणासोबत विथ माय पॅरेंट्स माझ्या आई वडिलांसोबत मी माझ्या अभ्यासाच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करतो, आय गो टू स्कूल ऍट 11:30 AM मी 11:30 शाळेत जातो, आय रिटर्न फ्रॉम स्कूल बाय 5:30 AM 5:30 मी घरी येतो, आय वॉश माय हँड्स अँड फीट माझे हात आणि पाय धुतो, आय स्टडी फॉर 2 hours 2 तास अभ्यास करतो, अँड आय गो टू बेड ऍट 10 AM आणि रात्री 10 वाजता मी झोपी जातो. आता ह्या ठिकाणी पहिल्यानंतर आपल्याला असं आढळेल की आय नंतर आलेले जे आहे गेट गेट ड्रिंक टू रीड डिस्कस लक्षात गो रिटर्न वॉश स्टडी गो, हे सगळेच्या सगळे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत.
हे सगळे सगळे ऍक्शन वर्ड आहेत. गेट अप, उठणे, ड्रिंक पिणे, डू करणे, रीड वाचणे, डिस्कस चर्चा करणे, गो जाणे, रिटर्न परत येणे, वॉश धुणे, स्टडी अभ्यास करणे, गो जाणे. मग ह्या ठिकाणी ज्या वेळेला वाक्याचा कर्ता आपल्याला हिसिंग असेल त्यावेळेला काय नंतर आपल्याला ह्या ठिकाणी या सगळ्या क्रियापदांना यस यस प्रत्यय लावावा लागेल. मग आता आयचे वाक्य झाल्यानंतर आपण यू चे वाक्य पाहूया. एकवचनी, यू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, तू सकाळी लवकर उठोस. यू ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर, तू ग्लास पाणी पितोस. देन यू डू सम एकॉन्स, तू काय योगासनं करतो. यू रीड न्यूज पेपर, तू वर्तमानपत्र वाचतो. यू डिस्कस युअर प्रॉब्लेम, टू डिस्कस युअर प्रॉब्लेम ऑफ स्टडीज विथ युअर पेरेंट्स, विथ युअर पेरेंट्स. तू तुझ्या आई वडिलांबरोबर अभ्यासाच्या बाबतीत चर्चा करतो. यू गो टू स्कूल ऍट 11:30 AM, 11:30 AM शाळेत जातो. यू रिटर्न फ्रॉम स्कूल बाय 5:30 AM, 5:30 AM तू घरी येतो. यू स्टडी फॉर 2 hours, 2 तास अभ्यास करतो. यू गो टू बेड ऍट 10:30 AM, 10:30 AM तू झोपी जातो. मग ह्या ठिकाणी आपण यू वापरलं. यू नंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, असंच हेच क्रियापद ठेवायचंय. फक्त ज्या वेळेला ही सी इट हा करता असेल या ठिकाणी, हे करते सगळे आय यू ही सी इट सर्वांना मी करते, हे करते ज्या वेळेला असतील त्यावेळेला आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप द्यायचंय. परंतु ज्या वेळेला ही सी इट असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचं एकवचनी नाव असेल, उदाहरणार्थ रमेश असेल, त्याचे उदाहरणार्थ माया असेल, तर त्यावेळेला येणारा जे क्रियापद असेल त्या क्रियापदाला आपल्याला यस आणि ईएस आणि आय एस प्रत्येक जोडावा लागतो. या गोष्टी ही गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. मग आता या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल, आयचे वाक्य आपण केले, यूचे आपण वाक्य केले, पण हिचे वाक्य करताना काय करावं लागेल, आपल्याला ही घेतलं आपण त्या ठिकाणी, ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग, ही ड्रिंक्स, देन ही डज, देन ही रीड्स, देन ही डिस्कसेस, then he goes, then he returns, then he washes, then he studies, then he studies, then he goes. मग या ठिकाणी वाक्य रचना काय झाली, he gets up early in the morning, तो सकाळी लवकर उठतो. he drinks a glass of water, तो एक ग्लास पाणी पितो. then he does some yogasana, नंतर तो काही योगासन करतो. he reads newspaper, तो वर्तमानपत्र वाचतो. he discusses his problem, he discusses his problems of studies with his पॅरेंट्स, त्याच्या आई वडिलांसोबत तो त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत चर्चा करतो. he returns from school by 5:30 AM, तो 5:30 AM घरी येतो. he washes his hands and feet, तो त्याचे हात आणि पाय धुतो. he studies for 2 hours, तो 2 तास अभ्यास करतो. he goes to bed at 10:30 AM, तो रात्री 10:30 AM झोपतो. आता ही वापरल्यानंतर आपण सी चे वाक्य सुद्धा त्याच पद्धतीने करू शकतो. तो सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, म्हणजे त्या सीच्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रियापदाला एस एस प्रत्यय लावायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी हा कर्ता जो आहे तो कर्ता बदलत नाही, त्या ठिकाणी वाक्यामध्ये असलेलं जे कर्म असतं ते कर्म बदलत नाही, सगळ्या काळामध्ये बदलतं ते फक्त क्रियापद. क्रियापदांचा खेळ जो असतो ना, तो क्रियापदांचा खेळ म्हणजेच काळ असतो. हे काळ जे आहे ते काळ आपल्याला चांगल्या समजण्यासाठी कर्ता आणि कर्म याच्याकडे लक्ष द्यायचं, फक्त क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. या क्रियापदांवरती सगळे काळ आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखता येतात. मग आता या ठिकाणी सीचे वाक्य केल्यानंतर आपण इटचे सुद्धा याच पद्धतीने करू शकतो. कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलं, आता रमेश घेतलं आपण, रमेश सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनीमध्ये बोलला जातो, कारण ती तिसरी व्यक्ती आहे. रमेश गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग, ही ड्रिंक्स, देन ही डज, ही रीड्स, ही डिस्कसेस, ही गोज, ही रिटर्न्स, ही वॉशेस, ही स्टडीज, ही गोज, अशा पद्धतीने ही सी ची रचना. इट इट हे हा जो करता असतो हा प्राण्यांसाठी आणि निर्जीव गोष्टींसाठी, निर्जीव व्यक्तींसाठी, वस्तूंसाठी तो वापरला जातो. मग या ठिकाणी प्राण्यासाठी आपण वापरला तर त्या ठिकाणी त्याच्यानंतर सुद्धा क्रियापदाला एस एस प्रत्यय लिहायचं. मग आता ह्या ठिकाणी या सगळ्या कर्त्यांचे वाक्य झाल्यानंतर विचे सुद्धा आपण वाक्य करू शकतो. वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, आम्ही सकाळी लवकर उठतो. वी ड्रिंक, वी देन वी डू, वी रीड, वी डिस्कस, वी गो, वी रिटर्न, वी वॉशेज, वी स्टडीज,
वी गो मग त्याच्यानंतर यू हा यू एकवचनी आहे तू हा यू जो आहे अनेकवचनी आहे त्याचा अर्थ होतो तुम्ही प्लुरल नंबर आहे प्लुरल म्हणजे अनेकवचनी सिंग्युलर नंबर म्हणजे एकवचनी नंबर म्हणजे वचन नंबर म्हणजे वचन मग ज्या वेळेला यू करता असेल तुम्ही असेल त्या वेळेला सुद्धा क्रियापदाचं बरोबर ते करता असेल ते म्हणजे त्या की हा जो करता असेल त्यावेळेला सुद्धा क्रियापदाचं मूळ रूप घेऊन आपण त्या ठिकाणी वाक्य सोडवू शकतो मग आता बघा या ठिकाणी आपण एक्झरसाइज जो आहे तो एक्झरसाइज आपल्याला सोडवताना तो एक्झरसाइज सोडवताना मित्रांनो या ठिकाणी आय हा जो करता आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे त्या आय या कर्त्याच्या ऐवजी यू ही सी वी दे बॉय गर्ल्स इत्यादी कर्ते घेऊन आपल्याला हे वाक्य बनवायचे आहेत आता मी तुम्हाला सांगितले त्याच पद्धतीने परंतु हे वाक्य बनत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेला वाक्याचा कर्ता ही सी आणि इट असेल तो ती आणि ती असतील त्यावेळेला त्या ठिकाणी येणारं जे क्रियापद असतं त्याच्यानंतर येणारं जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला यस इस प्रत्यय जोडायचा आणि सगळ्याच्या सगळे वाक्य करायचे जसे आपण आयचे या ठिकाणी 10 वाक्य केले तसेच तुम्ही या ठिकाणी युचे 10 वाक्य करू शकता हिचे 10 वाक्य करू शकता सीचे 10 वाक्य करू शकतात वीचे 10 देचे 10 बॉईजचे 10 गर्ल्सचे 10 हे अशा पद्धतीने तुम्ही हा एक्झरसाइज जो आहे इंग्लिश मध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन जे आहे मराठीमध्ये करून सगळ्याच्या सगळे वाक्य तुम्ही व्यवस्थित करू शकता धन्यवाद.